चला आपण आता पुष्पा किचन लॉग मध्ये जाऊ आणि तव्यावरचं बेसन झटपट कसं बनवायचं ते बघू। तर आपण आता तवा ठेवला आहे, तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी 1 चम्मच। फोडणीमध्ये जिरे टाकून घेते छोट्या चमच्याने, म्हणजे चिमूट भरच समजा। आणि 1 कांदा कापलेला आहे मी लांबा लांबा, कांदा टाकून घेऊ। कांद्याला 5 मिनिट आपण शिजवून घेऊ। हे बेसन भाकरीसोबत छान वाटते, तव्यावरचं बेसन स्वादिष्ट वाटते असं खायला टेस्टी। आणि झटपट बनणारं बेसन आहे, आपण लगेच 5 मिनिटात तयार करून देणारं असं बेसन आहे। कांदे शिजून झाले आहे आपले, आता पा छान शिजले आहे कांदे। टमाटरही शिजवून घेऊन आपण 1 त्याच्यातच। थोडं अद्रक लसूण टाकून त्यालाही असं अलटल पलट आपण 1 मिनिट शिजवून घेऊ। टमाटर कांद्यावर मीठ टाकून घेतलं तर टमाटर कांदा छान असा शिजून जातो, चवीनुसार आपण मीठ टाकणार। छोट्या चमच्याने 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मचने 2 चम्मच तिखट। याला थोडंसं असं पलटवून घेऊन आता आपण याच्यावरती बेसन टाकून घेऊन, बेसन टाकून असं भाजून घ्यायचं याच्यात तिखट मिठामध्ये छान। मिक्स करून घ्यायचं छान असं, कांदा मीठ टमाटर तिखट मिठा ते बेसन छान असं भाजल्यासारखं। हे झालं आपलं झटपट 5 मिनिटात बनवून बेसन, तव्यावरचं बेसन म्हणतात त्याला, पहा किती छान झालेलं आहे आपलं हे बेसन।